नमस्कार मंडळी, मी प्रतीक मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पीएम क्राफ्ट्स। चला तर मग असंच एखादी ग्रीटिंग कार्ड बघूया, एखादी नवीनवालं आणि बन्नट काहीतरी। सुरुवातीला एक पिवळा कागद घेऊया जो फोल्ड केलेला असेल, आणि तीन कागद, बाकीचे दोन जे कागद आहेत काळा आणि पांढरा, तो सेम साईजचा घ्यायचा आहे। आणि काळा कागद सेम साईजचा घेऊन त्याची अर्ध्या सेंटीमीटरने मार्किंग करून कट करून घ्या। अर्ध्या सेंटीमीटर, तुमची जर मार्किंग परफेक्ट असेल किंवा तुम्हाला जर अंदाज जमत असेल तर स्केलने घ्या, नाहीतर मग पूर्ण मेजरमेंट करून घ्या आणि एखाद्या कैचीच्या सहाय्याने पूर्ण त्याचे बॉर्डर कट करून घ्या। कट करून घेतल्यानंतर काय उरतं नंतरचं काम, ते म्हणजे ग्लूनी चिटकवून घेण्यासाठी। चला तर मग आपलं कट करून होत आहे। कट करून झालेलं आहे, चला तर मग एखाद्या ग्लूच्या साह्याने आपण ते चिटकवून घेऊया। व्यवस्थित बॉर्डरला ग्लू लावा, कारण त्याचे कोपरे उचकणार नाहीत। चला तर मग बरोबर लावून घ्या। आणि तो काळा कागद चिटकवल्यानंतर त्याच्या बाजूने ती पिवळी पावडर दिसली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। तसंच आपण पांढरा कागदही कट करून घेणार आहोत। आता काळ्या कागदला आपण अर्धा सेंटीमीटरची मोजमाप घेतलं होतं, तर पांढऱ्या कागदला अर्ध्यापेक्षा जास्त घ्या किंवा एक घेतलं तरी चालेल, जशी तुमची इच्छा। फक्त ते परत ब्लॅक बॉर्डर आणि येलो बॉर्डर दिसली पाहिजे त्यामध्ये। चला तर मग मार्किंग करून घेतो। एखाद्या कैचीच्या साह्याने हेही व्यवस्थित कट करून घ्या। व्यवस्थित नाही कट केलं तर बॉर्डर थोडी वेडी वाकडी दिसेल, त्यामुळं शक्यतो स्केलचाच वापर करा। स्केलच्या वापरामुळे जास्त ॲक्युरेसी येते, जास्त नेटकेपणा दिसतो। चला तर मग हे आपलं कट करून झालेलं आहे, हे चिटकून घेऊया। हाच पांढरा कागद मी सुरुवातीला ढगांची मार्किंग करून त्याला शेडिंग टाईप वॉटर कलर करून घेतला होता, आणि खालच्या साईडला येलो ऑरेंज कलरची शेडिंग आणि त्यावर येलो कलरची शेडिंग, आणि त्यानंतर त्याच्यावर एखादे आपले झाड म्हणा किंवा एखादे रोप त्या टाईप, मग ते करून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर ते बिनदास कमेंट बॉक्समध्ये विचारत जा। झालं, हेही चिटकवून झालेलं आहे आपलं। आता सेम साईजचे म्हणा किंवा छोटे छोटे चौकोन घ्या, की जेणेकरून आपल्याला त्यावर पतंग ड्रॉ करता येतील। पतंग थोडे नॉर्मल साईजचे ड्रॉ करून घ्या, जेणेकरून त्याला कलर करायला सोपं जाईल आणि कट करून चिटकवायलाही सोपं जाईल। चला तर मग एक पतंग झालेला आहे, दुसरा पतंग कट करून घ्या, ड्रॉ करून घेऊया। दोन्ही पतंग झालेले आहेत। मी या ठिकाणी स्केच पेनचा कलर का वापरलाय, कारण वॉटर कलर वापरता आला असता वॉटर कलरला जास्त टाइम लागतो आणि व्हिडिओ जास्त लेंदी झाला असता, त्यामुळं सिंपल आपलं स्केच पेनचा कलर वापरला। आणि स्केच पेन अशा पद्धतीने फिरवायची की जेणेकरून त्यावर असे वेगळ्या रेषा नाही दिसल्या पाहिजे, कॉन्स्टंट कलर दिसला पाहिजे वॉटर कलर सारखा। जास्त घाई नाही करायची, सिंपल आपलं चालू द्या। आणि या ठिकाणी तुम्ही कोणतेही कलर वापरू शकता, असं नाही की मी ऑरेंज वापरलाय तुम्ही ऑरेंज वापराव। इथं मी रेड कलर वापरलाय। जसं आपण ऑरेंजवालं कलर केलं तसंच रेडवालं पण करा, जेणेकरून दोन्ही कॉन्स्टंट दिसतील, सारखे दिसतील, समानता दिसेल दोन्हीमध्ये।
खालच्या भागाला मोस्टली वेगळाच कलर करा, कारण पतंग एका कलरचा असतो पण हे जरा जास्त चांगलं दिसेल खालच्या भागाला जर वेगळा कलर कराल. चला तर मग दोन्ही पतंग झालेले, आता त्याला ब्लॅक स्केच पेननी बॉर्डर करून घेऊया आणि टेक्स्चर टाईप करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. आता हे दोन्ही पतंग आपण डबल साइडेडच्या सहाय्याने चिटकवतात. डबल साइडेड का वापरायची, कारण डबल साइडेड जर वापरलं तर थोडक्यात 3D लुक दिसतो, त्यामुळं मोस्टली डबल साइडेडच वापरा. डबल साइडेड नसेल तर तुम्ही आपलं साधं ग्लूनी चिटकवलं तरी चालेल, पण डबल साइडेड चिटकवलं जरा जास्त चांगलं दिसतं. ट्राय करून बघा. दोन्ही पतंग चिटकून झालेले, आता आपण खालच्या साइडला आपण हे कार्ड का बनवतोय, कारण संक्रांती स्पेशल आहे 2021, त्यामुळं तिथं मी नाव टाकतोय संक्रांती स्पेशल 2021. ते सुरुवातीला पेन्सिलने ड्रॉ करा, तुम्ही जर जास्तच परफेक्ट असाल तर डायरेक्ट स्केच पेनने केले तरी चालेल. संक्रांती स्पेशल 2021. हे झाल्यानंतर आपण पतंग तर काढले पण पतंगची दोरी विसरली, ती काढायला लागेल. मग नंतर पतंगची दोरी काढा, ती व्यवस्थित, काही अजिबात घाई करू नका, नाहीतर एवढं केलेलं सगळं पाण्यात जाईल. मग मित्रांनो, व्यवस्थित हे मकर संक्रांतीचं गिफ्ट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. लाईक करा, शेअर करा, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका पटकन.